शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे पिकांवरील रोग हे कमीत कमी किंवा येतच नाही अशा प्रकारचं एक शेतकऱ्यांना याच्यातून असे रिझल्ट मिळत आहेत. तसेच संतुलित खतांच्या मात्रामुळे पिकांच्या मते त्या पिकांसाठी जमीन कुठलीही असो, हलकी असो, भारी असो, प्रत्येक जमिनीनुसार डेटाबेस ही एक संकल्पना पाटील बायोटेकने राबवली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेताच्या म्हणजे प्रत्येक भागाच्या किंवा त्या क्षेत्राच्या डोस जे आहे ते वेगवेगळे दिलेले आहेत की पिकाला पाहिजे त्या प्रमाणात खतांच्या संतुलित मात्रेनुसार त्या देऊन पिकांच्या भरघोस उत्पन्न कसे येईल हे यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये आपण बघितलं असेल आणि यापुढेही आपल्याला ते पाहायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की हे तंत्रज्ञान संतुलित खतांच्या मात्रामुळे किती उपयुक्त ठरत आहे. आमच्याकडे शेती व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीने केला जायचा. माझ्याकडे क्षेत्र आहे 6 एकर, त्यात द्राक्षबाग काही आहे आणि 1 एकर शिमला मिरची. आणि पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना अशा बऱ्याच अडचणी आल्या, त्यात आम्हाला उत्पन्न न मिळणे अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. आम्ही इथं पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना आम्हाला एकरी साधारण 1000 ते 2000 कॅरेट निघायचे, परंतु असंच आम्हाला पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची थोडीशी माहिती मिळाली. मग आम्ही एक दिवस 1-2 शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जिथं पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे तिथं जाऊन बघितलं आणि त्या पद्धतीने त्यांचा जो अनुभव ऐकला त्यानुसार आम्ही 1 एकर शिमला मिरचीला पाटील बायोटेक तंत्रज्ञान मागच्या वर्षी वापरलं. पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यानंतर आमच्या अशा लक्षात आलं का तिथून मागं जे 2000-2500 कॅरेट निघायचं त्याऐवजी आम्हाला मागच्या वर्षी 5000 कॅरेटचं उत्पन्न घडलं. असंच मग शिमलाला वापरायचो, मग बागेलाही वापरला आम्ही. बागेला पण चांगलं उत्पन्न भेटलं, जे पारंपरिक पद्धतीने भेटायचं त्याच्या हिशोबाने जास्त उत्पन्न भेटलं. आमची जी जमीन आहे ती मुरमाट असून तिथं पाण्याचा निचरा, मुळीं चालणे येत्या बऱ्याच अडचणी यायच्या, परंतु पाटील बायोटेक वापरल्यामुळे तो बराच प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. रोगाचा रोग बुरशी हे ते प्रकार खूप यायचे, प्रतिकारशक्ती झाडामध्ये जे पारंपरिक पद्धतीने करायचो तेव्हा खूप कमी वाटायची, पण ह्यावर्षी शिमला मिरचीवर सुद्धा आहे ना डाउनी हा विषय, भुरी हा विषय अजिबात नाही. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आम्ही पावडरी मारायचो त्यावेळेस तो खर्च खूप व्हायचा, परंतु जी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळे पावडरींचा खर्चसुद्धा खूप कमी झालेला आहे. त्याच्यात झाडांची प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे पानांमध्ये रफनेसपणा सगळं काही एकदम व्यवस्थित असल्यामुळे पावडरी कमी झालेला आहे, पावडरींचा खर्च वाचलेला आहे. आणि परत जे वातावरण यावर्षीचं, जो बऱ्याच अडचणी म्हणजे शेतकऱ्यांना आलेल्या आहे, बरेच इथं जवळपासचे प्लॉट आहे की त्यांना प्लॉट उपटून टाकावं लागलेलं आहे, डम्पिंगमुळे गेलेले आहे किंवा बुरशीमुळे खराब झालेले आहे, परंतु आमचा प्लॉट पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळे एकदम व्यवस्थित असा आहे. आणि आत्ता आम्हाला ह्या प्लॉट लावून 7 महिने झालेले आहे, अजून पण ह्या याची जी क्वालिटी आहे जी मार्केटमध्ये विकताना भाव चांगला भेटतो आहे. ह्यावर्षी साधारण ह्या प्लॉटमध्ये मला 2 ते 2500 कॅरेट निघालेले, अजून हा प्लॉट 4 ते 5 महिने टिकणार कमीत कमी, त्याच्यात 2500 कॅरेट निघतील, एकूण 5000 कॅरेट निघायची आमची अपेक्षा आहे. आणि तशी आहे कंडिशन पण आहे, झाड पण त्या पद्धतीचं आहे. यावर्षी वातावरण इतकं खराब असताना 5000 कॅरेट निघतील आणि त्याच्यात आम्ही खरंच समाधानी आहे. त्याच्यात आम्हाला असं वाटतं आहे की पाटील बायोटेक वापरल्यामुळे खरंच आमचा फायदा झालेला आहे. पारंपरिक पद्धतीच्या हिशोबाने जो पाटील बायोटेकचं जे आपण तंत्रज्ञान वापरलेलं आहे यात 3-4 हजार रुपये वाढवा गेले, परंतु 5-6 लाखाची वाढ झाली, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात खूप समाधानी आहे. आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावा. जमीन कोणती असो, लाल माती असो, काळी असो, मुरमाट असो, कोणती जमीन असो, माझं म्हणणं असं आहे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्याच्यात निश्चित फायदा होईल. माझ्याकडे शिमला सोडून द्राक्षबाग आहे, काकडी होते माझ्याकडे, त्या काकडी द्राक्षबाग यांनासुद्धा मी ते पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. कारण जे पाटील बायोटेक जे आपण ह्युमॉल कॅलनेट रिलीजर वापरतो त्याच्यामध्ये ते झाडांना अपटेक होणे, अपटेक करणे या गोष्टी खूप
चांगल्या पद्धतीने करतं. ह्युमलमध्ये असलेली जे इतर टाकलेले आपण रासायनिक मूलद्रव्य आहे ते अपटेक करण्याला खूप मदत करते. त्याचा खूप भारी रिझल्ट मला वाटलेला आहे. म्हणजे मी बऱ्याच पद्धतीचे ह्युमिक वापरलेले आहे, सगळं वापरलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा मला जे पाटील बायोटेकचं ह्युमल जे वापरलं आहे ना, त्याच्याने मुळी चालणे, अपटेकला खूप फायदा होणे, जे आपण रासायनिक खतं वापरतो आहे त्यांचं संतुलित ते आपल्याला पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून माहिती भेटते आपल्याला, आणि शेतकऱ्यांनीसुद्धा वापरावा. माझे वडिलोपार्जी 5 एकर जमीन आहे, त्याच्यात काही मुरमाटी, काही काळवट, काही तांबडी अशा प्रकारे त्यामध्ये आम्ही 5-3 एकर द्राक्षबाग लावलेले, बाकीचे टमाटे, कारले, ढोबळी मिरची अशी आंतरपिकं घेण्यासाठी आणि बागेला भांडवलासाठी आम्ही हे पिकं करण्यासाठी पिकं लावलेली आहे. माझे वडील 30 वर्षापासून शेती करत आहे, त्यानंतर मी 5 वर्षानंतर शेती करायला लागलो. शेती केल्यानंतर मला पण काही गोष्टींना अनुभव लागला, रोगराई ह्या गोष्टी खूप, ह्या गोष्टीतून गेल्यानंतर आम्हाला उत्पन्न पण काही घडत नव्हतं. त्यानंतर आम्ही काही कालांतराने आम्हाला माझ्या मित्राने सांगितलं की पाटील ॲग्रोटेक ते प्रॉडक्ट आहे ते वापरून बघा. त्यानंतर आम्ही त्या प्रॉडक्ट वापरायला टमाट्या द्राक्ष बागेला सुरुवात केली, तर त्या प्रॉडक्टमुळे आम्हाला उत्पन्न पण चांगलं मिळालं, क्वालिटी पण एकदम व्यवस्थित झाली. त्यानंतर ते उत्पन्न आम्ही बाकीच्या पिकावर वापरायला ठरवलं, जसं कारले, टमाटे अशा प्रकारे अशा विविध जे उत्पन्न घेतो आम्ही त्या उत्पन्न वापरायचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्हाला खूप उत्पन्नात वाढ मिळाली, टमाट्याला भरपूर टमाटे यायला लागल्या. एवढं उत्पन्न कधी पण बघितलं नव्हतं, तेवढं उत्पन्न आम्ही काढायला लागलो ज्यापासून पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे वापरायला लागलो. ज्यावेळेस आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायचो त्यावेळेस उत्पन्न आम्हाला एवढं निघत नव्हतं, 1 एकरी 700-800 झाडी निघायची. त्यानंतर आम्ही तंत्रज्ञानामध्ये घुसलो, त्यानंतर आमचं उत्पन्न वाढलं गेलं, 1 एकरी 1700-1800, त्यानंतर 2000 अशा झाड्या वाढत गेल्या. आमच्या टमाट्याचं फळ धारणा वाढत गेली, आज 3 वर्ष झाले, त्यानंतर आमचं खूप उत्पन्न वाढत गेलेलं आहे. आणि ह्यावर्षी कमीत कमी 2500 जाळीचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे एकरी. ज्यावेळेस आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यामध्ये आम्ही जे खतं वगैरे टाकत होतो त्याने आमची जमीन नापीक होत चालली होती, ज्याने उत्पन्न आम्हाला मिळत नव्हतं, भरपूर अडचणी यायला लागल्या. त्यानंतर आम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञान यांचे जे प्रॉडक्ट आहे ते वापरायचं आम्ही सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला उत्पन्न पण दिसून यायला लागलं, जे आम्ही जे औषधं वगैरे त्यांच्यावाले जे प्रॉडक्ट आहे ते ट्रीचिंग करायनंतर ते खूप झाडांना पण योग्य पद्धतीने अपटेक मिळाला त्याचावाला. त्याच्यानंतर उत्पन्न पण वाढत गेलं दिवसेंदिवस, जसजसे त्यांचे प्रॉडक्ट आम्ही वापरत चाललो तसंच आमचं उत्पन्न पण वाढत गेलं आणि एक मार्केटमध्ये पण नाव कमवायला आम्हाला संधी मिळाली. तंत्रज्ञान पद्धतीने शेती करायला लागल्यानंतर 10,000 खर्च जरी वाढला तर आमची 1 एकरी 800 जाळी वाढल्यामुळे आजच्या बाजारभावाप्रमाणे आमचं उत्पन्न आज म्हणजे 800 जाळी म्हणजे आजच्या बाजारभावाप्रमाणे 2 लाख रुपये उत्पन्न वाढलं. तर त्यामुळे आम्हाला हे 5-6 हजार रुपये काय खर्च आहे, तंत्रज्ञान वाढल्यामुळं आम्हाला काय एवढं वाटत नाही. माझा शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे का, पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरणं खूप आवश्यक आहे. काळाच्या गरजेनुसार उत्पन्न याने उत्पन्न वाढतं, त्यानंतर मालाची क्वालिटी आणि जमीन पण नापीक होत नाही, जेणेकरून आपल्याला पुढचं उत्पन्न पण घ्यायला. आणि प्रत्येक म्हणजे माझं एवढं सांगणं आहे की कमीत कमी एकरी नाही तर 1/2 एकरलासुद्धा एवढं पाटील बायोटेक हे वापरलंच पाहिजे. आम्ही हे 3 वर्षापासून वापरून याचा अनुभव घेतलेला आहे. द्राक्षबागाला वापरलं, टमाट्याला वापरलं, कारले, ढोबळी मिरची, मी जे आंतरपिकं घेतो त्या सर्वांना वापरून मग ज्या उत्पन्नात जेवढी मला वाढ झाली बस एवढ्या अनुभवावरून मी हे सांगतो का, पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे. मी साधारण 96 पण शेतीला लागलो आहे. सुरुवातीची शेती कमी होती, त्या हिशोबानं वाढत टमाट्याच्या पिकापासून सुरुवात झाली माझी. द्राक्ष पीक आहे, आज आहे द्राक्ष पीक माझं 5 एकर, टमाटे आहेत 1.5 एकर आहे. तर टमाटीमध्ये सुरुवातीला आम्ही आमच्या घरगुती हिशोबानं आम्ही चालवायचो, खर्च वाढवा होऊन जायचा आणि त्या हिशोबानं शेती आमची जेवढा खर्च व्हायचा त्याच्या हिशोबानं माल निघत नव्हता. तर मग आम्ही थोडीशी पारंपरिक शेतीमध्ये थोडं सुधारणा करू म्हटलं, तर जमीन आमची तशी पाहायला गेलं तर मुरमाटीच आहे, खडकाळ जमीन आहे. मागील वर्षी मी जवळजवळ 1-1.5 एकरला डबलनं डोस दिल्यामुळं त्याचे साईड इफेक्ट जाणवले आणि उत्पन्न आम्हाला कमी भेटलं. चालू वर्षी आम्ही मग पाटील बायोटेकला कॉन्टॅक्ट केलं, मागच्या वर्षी त्यांची मीटिंग ॲडजस्ट केल्यामुळं आम्हाला त्याच्यात बरीच माहिती भेटली. यावर्षी आम्ही त्यांचं प्रॉडक्ट वापरलं, पूर्ण शेड्यूल त्याप्रमाणे चालू आहे,
चालू वर्षी चांगल्यापैकी आम्हाला त्याचं आजही टमाटे चांगल्यापैकी आहे, नाही तर अशा टमाटे आम्हाला पाहायला भेटत नव्हत्या। त्यांचं जे प्रॉडक्ट आहे खूप सुंदर आहे। तर मागच्या वर्षी आम्ही काय करायचो, फक्त टाकून दिलं त्याचं झाड किती आपटेक करतं किती उचलतं याच्यावर आम्ही परत विचारच नाही केला, फक्त सांगायला का आम्ही 4 गोण्या फेकल्या का 10 गोण्या फेकल्या एवढा खर्च केला आहे आम्ही। पण चालू वर्षी काय झालं का निम्म्यानं आम्ही कमी आलो, आणि जे पाटील बायोटेकने जेवढे डोस दिले कॅलनेट आहे हुमिक आहे आणि रिलीजर आहे ते आपलं सल्फरमधून ते आम्ही टाकल्यामुळं आम्हाला जे 2 गोण्या का 3 गोण्या DAP टाकायची ती 1 गोणीवर चालू आम्ही, आणि बाकीचं तर दुसरं काहीच नाही, फक्त त्यांचं MOP आहे। आम्ही MOP कधी टमाट्याला वापरलं नाही इवढं मागं, MOP इतका फायदा झाला का जे पाण्याची विटनेसपणा आणि पत्ती फुलकळी त्याच्यानंतर जे आता हे फळ आहे ते एकदम सुंदर आहे। दरवर्षी आमचं डोस टाकायचो पण माल जास्त होऊन जायचा, मार्केटला अडचण यायची, त्याची विक्रीला अडचण यायची, मोठा माल घेत नव्हते मार्केटला। चालू वर्षी आम्हाला तसं काही जाणवत नाही, एकसारखा माल आहे। दरवर्षी आम्ही पावडरी जास्त राहायच्या, पावडरीमुळं अजून त्याचे साईड इफेक्ट व्हायचे, कुठं स्कॉर्चिंग येणं कुठं काय येणं, त्याचं आता चालू वर्षी इतकं म्हणजे सिस्टमॅटिक आहे, कमी पावडर कमी खर्च खालून तिला ताकद असल्यामुळं वर स्प्रे कमी लागता आणि पत्ती चांगली पत्तीतनं एकदम सुंदर आहे सगळे कुठे पा आणि कोणत्या कॉपऱ्यात जा एकसारखेपण आहे जिकडे तिकडे आपले डोस असल्यामुळं। आणि त्याच्यानंतर जी मागच्या वर्षी आमची 2.5 महिन्यानंतर चालू झाली ती 2 महिन्यातच चालू होणार आहे। दरवर्षी आमची जी डिसेंबर जानेवारीमध्ये एंड व्हायचा प्लॉट तो आज आम्हाला फेब्रुवारी मार्चपर्यंत चालू शकतो, कारण आत्ताची त्याची पोझिशन अशी आहे असं जर राहिली तर चांगल्यापैकी ती टिकू शकते आणि चांगला माल देऊ शकते आम्हाला ती, आणि तोच बेनिफिट आमचा आहे। कारण आवक मालाची क्वालिटी आणि मार्केट हे सगळं जर पाहिलं तर जे आम्हाला 2 महिने जास्त भेटणार आहे आम्हाला त्याच्यातच आमचं चांगल्यापैकी माल निघू शकतो। इकडून मग आम्ही अशी शेती करीत गेलो याच्यात आम्हाला भरपूर लॉसेस आलं आणि अडचणी आल्या, आम्ही पाटील बायोटेकशी कॉन्टॅक्ट केल्यामुळं आम्हाला त्याचे फायदे चांगल्यापैकी भेटायला लागले, इकडून पुढं भेटतील। असेच आपण सगळ्यांनी बी शेतकऱ्यानं एक विचार करून आपण थोडं थोडं कवन टमाटे मिरची आहे तुमची ढोबळी आहे पिकेडोर आहे द्राक्षे कोबी फ्लावर सगळ्यांना थोडं थोडं जर आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होऊन जर केलं एक एकरसाठी जरी केलं तरी काही अडचण नाही आणि ते कराच, माझं एक सांगणं आहे पाटील बायोटेक खूप चांगल्यापैकी चांगलं प्रॉडक्ट आहे, चांगलं काम करतं आहे चांगले आणि कमी खर्चात आहे, खूप त्यांचा खर्च काही नाही। मी गेले 5 वर्षापासून शेती करतो तर माझ्याकडं 2.5 एकर शेती आहे, त्यात मी ऊस फ्लावर कांदा टोमॅटो असे पिकं घेतो। तर याच्या अगोदर म्हणजे मी टोमॅटो पाटील बायोटेक कधी यूज वापर केला नव्हता, पाटील बायोटेकचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक वापरलं त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं, त्यांचं बघून मी पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अवलंबलं आहे। तर मी ह्यावर्षी माझ्याकडे 14 गुंठे शेत शिल्लक होतं, त्यात मी टोमॅटो लावले, तर ते टोमॅटो तर इथून मागं मला 400 ते 500 जाळ्या निघायच्या, तर ह्यावर्षी मी पाटील बायोटेक वापरल्यामुळं ह्यावर्षी 900 जाळ्या निघाले, मला 2 लाख रुपये फायदा झाला त्यापासून। माझी शेती चुनखडीयुक्त आणि अशी खळगाट टाईप आहे, त्यात पूर्वी आम्ही भरमसाठ खतं टाकायचो, त्यापासून जमीन नापीक होत गेली, नंतर जेव्हापासून पाटील बायोटेकचं ह्युमॉल वगैरे वापरायला सुरुवात केली तेव्हापासून जमिनीचा पोत पण सुधारला आणि उत्पन्नात पण वाढ झाली। इथून पाठीमागं भरपूर खतं टाकायचो, तर आम्हाला वाटायचं की खत जास्त टाकल्यामुळं जास्त उत्पन्न मिळेल, पण जमीन जास्त खतांनी नापीक होत गेली। पाटील बायोटेकचं ह्युमॉल नावाने जे आहे ते आम्ही वापर केला, जमीन जे पूर्वी टाकलेले जे खतं आहेत अगोदरचे ते झाडांना म्हणजे ह्युमॉलपासून झाडांना पूर्णपणे त्याची सपोर्ट येत गेला, त्यामुळं जमिनीचा पोत पण सुधारला, उत्पन्नातही वाढ झाली। याच्या अगोदर रासायनिक खतांना मी 10,000 रुपये खर्च येत होता, आता मी पाटील बायोटेक वापरल्यामुळे त्यात 4-5 हजार रुपयाची भर पडली, भर जरी पडली असली तरी 400 कॅरेट एक्स्ट्रा टोमॅटो निघाले, त्यापासून मला 1 लाख रुपये फायदा झाला। मी 14 गुंठ्यासाठी पाटील बायोटेकचा वापर केला आहे, माझ्याकडे टोटल 2.5 एकर क्षेत्र आहे, तर मी टोटल 2.5 एकर क्षेत्र पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानुसार इथून पुढे करणार आहे। तरी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण थोड्याफार क्षेत्रासाठी तरी पाटील बायोटेकचा वापर करायला पाहिजे, आपण जो इथून मागं जो
खर्च करतो, के पारंपरिक पद्धती शेती करतो, त्याच्यापेक्षा नक्कीच फायदा मिळेल आपल्या सगळ्यांना, आपली मेहनत पैसा सगळं वाचल. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे, पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.